फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सॉरी हा. अरे पूजा, इथे काय करतेस आणि वरून कुठे? माहीत नाही, आता येतो म्हणाले आणि गेले ते गेले. पण कुठे? काहीच माहीत नाही. ए घरी तर नाही ना गेला तुझा हिरो? तुमचं काही सांगता येत ना बाई, गेले पण असतील. एकदा नागपूरला असताना असंच झालं होतं, आईस्क्रीम आणतो म्हणाले आणि गेले ते गेले आणि रात्री जेवायलाच घरी परत आले. काय म्हणे, फिल्म लाईनचा मित्र भेटला होता. इथे पण तेच झालं असणार. चल आपण घरी जाऊया. हो हो. रिक्षा. पूजा पण आहे ना शपथ. एक गोष्ट ऐकेल तर बोललो इथे थांब. राम, राम, ये फर्निचर. तू काय बोलूच नकोस माझ्याशी, जा तिकडे. हे असं काहीतरी हिंदी मध्ये बोलतोस आणि माझ्या रोमाच्या खांद्यावर डोकं ठेवतोस. हो ऍक्टिंग करा. ऍक्टिंग करायला तुझी पूजा नव्हती का तिकडे? सॉरी यार, लेकिन मैंने ऍक्टिंग तो बढिया की है सर. हो ए पण तू इथे काय करतोस? अरे त्या पूजाला शोधतोय यार, तिला बोललो तो इथे ये. तू इथे काय करतोस? हा हॅलो. अगं कुठे आहेस तू? कुठे? घरी. तू आणि पूजा? अग पण वरून तिला इथे शोधतोय. बरं बरं, घरीच येतो हा आम्ही. हो पूजा पण आहे ना. ही पूजा पण आहे ना आई शपथ. ही रोमा पण टसलीच. आता चांगलं झापतो पूजाला. तू पण चांगलं झाप रोमाला. बोलायचेस? माझे मित्र पण मला असंच म्हणतात. बरोबर बोलतात. चल. हो नानी, किती सत्व परीक्षा पाहताय नानाची. अहो सोडून द्या बघू हा रुसवा. हो नानी बोला. नानी, नानी बोला ना नानी, प्लीज नानी. अहो प्रॉब्लेम सगळीकडेच असतात. म्हणतात ना घरोघरी गोळा आणि फुली. चुली कुठे ठेवणार? मातीच्या चुली बोल, मातीची चुली. भावना समजून घे रे. नाही भावना चुली, भावना भावना. नानींच्या भावना समजून घेत नाहीस ना म्हणून नानी हातात घंटी घेतात, रुसतात. नानी सोडून द्या बघू ती घंटी आणि तोंडानी बोला बघू काय ते घडा घडा. सुरू झालं. मेलाच दाते मेलाच तो. काय तिथे जाऊ? घंटी घेऊन जाऊ? तुम्ही जाताय? चोंबड्या ये बोचक रिकाम टेकड्या बोकड्या असं ती म्हणते. ती म्हणते इथून निघून जा चालता हो. अरे ती म्हणते, ती म्हणते, मी नाही म्हणत आहे. दात्या अरे मुकाटे निघून जाता इथून, नाहीतर ती घंटी फेकून मारेल डोक्यात आणि आयुष्यभर डोक्यात घंटा वाजत राहील. बघ वाजते बघ. बाय. थांबा थांबा, मी बघतो. नाईन एट सिक्स नाईन झिरो थ्री नाईन थ्री वन नाईन. हे काय? हा मोबाईल नंबर आहे साहेब. हा बघा बघा. हा नमस्कार. हा नमस्कार. काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काही नाही साहेब, आमच्या कंपनीने तुमचा नंबर चूज केलेला आहे. कुठली कंपनी तुमची? सांगतो, आमच्या कंपनीनं एका टुरिस्ट कंपनीशी करार करून सिनियर सिटीजनसाठी एक कॉमन ट्रिप आयोजित केलेली आहे. वा नाना. नाही कमेंट्री वगैरे काही नको, तुम्ही जा इथून. माझा ऐकून तर घ्या, ही सिनियर सिटीजनची जी ट्रिप आहे ही नवरा बायकोंसाठी ट्रिप असून पाव किमतीमध्ये ही ट्रिप असणार आहे, अत्यंत अल्पदरात. नाही नको, तुम्ही जा ना इथून. जा. अरे नान्या, मी काय म्हणतो पण ऐकून घ्यायला काय हरकत आहे यांची स्कीम. अरे कदाचित नानींना आवडेल ही कॉमन ट्रिप. ऐकू ऐकू.
साहेब 22 लोकांसाठी म्हणजे 11 कपल्ससाठी आमची ही ट्रिप आहे आणि या ट्रिपसाठी बस निघणार आहे. स्लीपिंग कोच आहे. ट्रिपचा म्हणजे प्रवास असा आहे, पुणे ते कुलू मनाली आणि कुलू मनाली ते पुणे व्हाया नैनिताल. एवढ्या थंडीत हा मनालीला बर्फाचा गोळा खायला. अरे नान्या काय हरकत आहे, फक्त पाव किमती. अरे कॉमन ट्रिप कॉमन. अरे पण दात्या, अरे थंडी एवढी आहे की जाताना कुलू आणि येताना मनाली होईल. हरकत नाही नानी आहेत ना. नाही साहेब काय बोलताय, हो थंडी वाजू नये म्हणून तर ही कपलची ट्रिप आम्ही काढलेली आहे. या थंडीपासून रक्षण करण्यासाठी भारी किमतीचे उबदार ब्लँकेट्स कॉमन, आणखीन गरम गाद्या त्या सुद्धा कॉमन अशी आमच्या कंपनीनं सुविधा केलेली आहे. पेटवलेल्या उशा नाही ठेवल्या काय डोक्याखाली. कॉमन.